पण यांना बघून तुला काय करावं असं वाटत? लाथा बुक्क्यांनी मारावं असं वाटत, दगडांनी ठेचावं असं वाटत. तुझ्या मनात जे आहे ते पूर्ण करण्याची मुभा ही वास्तू तुला देते. कर सुरू. देवधर थांब. बस झालं. देवधर शांत. देवधरला मारण्याचा प्रयत्न आपल्या आईच्या सांगण्यावरून झालेला नाही. अरे डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अरे विजय, आपली आई निरपराध सिद्ध झालीय तर खुश व्हायचं सोडून भडकतोस काय तू? अजय सांगतोय ना त्याने चौकशी केली म्हणून. माझा त्याच्या सांगण्यावर विश्वास नाही. याचा अर्थ तुम्हाला विश्वास ठेवायचाच नाहीये. तुम्ही प्लीज विश्वास ठेवा माझ्या बोलण्यावर. बहिणी सुखरूप घरी आली की सगळ्याच उलगडा होईलच. तो नराधम जोगदंड सकाळ आडावर रचत राहिला आणि उगाच आपल्या मनात आईबद्दल संशय निर्माण करत राहिला. अरे पण असं करण्यामागे त्याचा फायदा काय? आता त्याचा आपल्याला काय फायदा आहे तो भामटाच आपल्याला सांगू शकेल. हो की नाही सासूबाई? हो तर काय. आता म्हणे तो देवधर आकुर्डीला सुखरूप आहे. माझा पोर सुखरूप घरी परत येऊ दे, मग बघ त्याची कशी पूजा बांधते. काय म्हणालीस? म्हणजे मला म्हणायचं होतं की तो आल्याबद्दल पूजा बांधते. माटेगावकर घराला काय कमी आहे ग, गाव जेवण सुद्धा घालीन मी. 10 हातांनी लुटलं ना तरी 10 पिढ्या बसून खातील. मग देवधर काही जड आहे का मला सांग. हे ऐकून माझे कान तृप्त झाले हो सासूबाई. अरे तुम्हाला सगळ्यांना काही झालंय काय? पाठ केल्यासारखे ही बाई उतारे ऐकवते आणि तुम्ही सगळे त्याच्यावर विश्वास ठेवताय? हे बघ, देवधर आधी वहिनीला घेऊन इथे येऊ दे, तो काय ते स्पष्टपणे बोलू दे, मगच निवाडा होईल. चित बी मेरी पट बी मेरी असं नाही चालणार इथे. अरे पण मी कुठे काय बोलतेय? जे काय बोलायचंय ते अजयच बोलतोय की. जर विमल आणि देवधर परत आले म्हणजे जेव्हा ते परत येतील तेव्हा खरं काय तेच सांगतील. आणि भानुलताचं काय? तिच्याबद्दल केलेलं कारस्थान तर आधीच उघडकीस आलंय. भानुलताचं भूत उतरवायला आलेली बाई तांत्रिक मांत्रिक नव्हतीच मुळे कुणी. हे बघा, तुमच्या मनातले संशय फिटेपर्यंत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तयार आहे.
त्यासाठी आधी तुमचा माझ्यावर विश्वास असायला हवा. खरंच रे महादेवा, ज्याच्याबरोबर इतकी वर्ष संसार केला त्याला माझ्यावरती विश्वास ठेव अशी विनंती करावी लागणं, यापेक्षा कपाळ फुटणं काही वेगळं असतं का? अगं अतुला, तो जोगदंड तुला खलास करण्यासाठी आईला सल्ला देत होता हे सुद्धा विसरलीस का तू? आता जोगदंड आईला असा सल्ला देतात यात बिचाऱ्या आईचा काय दोष? दोष नाही, दोष नाही, आईने मान मुरगळायला हवी होती त्याची. पण मान मुरगळायला तो समोर तरी असायला हवा ना. समोर हवा म्हणजे काय? पोलीस ठाण्यात तांगड्या पसरून तर बसलेला असतो तिकडे. पण आता गेलेत ना. म्हणजे कुठे गेले ते माहिती नाही मला, पण भरधाव वेगाने बांधावर न जाताना दिसले. आकुर्डीला तर गेले नसतील. गेले का? कोणी पाठवले? तू तर एक शब्दही बोलू नकोस. बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखा बोलायला लागलायस तू. आईचा आधीपासून पुळका होताच तुला, आता तर काय तुला नवीनच साक्षात्कार झालाय. अरे विजय किती चिडतोस. हे बघ, मला तुझा सुद्धा राग आलाय. खरं तर सगळ्यात आधी आईला तू ओळखलं होतस. अरे कधी कधी माणसाला ओळखण्यात चूक होऊ शकते. हो की नाही ग? हो ना. गळा भेटी भेटून सुद्धा कधी कधी खरं माणूस कळत नाही. हो की नाही सासूबाई? बिजू, बघितलं ना कसा डोक्यात राग घालून निघून गेला ते. मला मान्य चुकले असेन मी, देवधरचा राग मी विमलवर काढला असेन, पण म्हणून काय त्याला मी जीवे मारीन का? एवढी दुष्ट आहे का मी? मानू, हे बघ तू रडू नकोस. रडू नको तर काय करू? माझीच माणसं माझ्यावरती विश्वास ठेवत नाही. आज अजयचा विश्वास बसला म्हणून, नाहीतर कुणाकुणाला उत्तर देत बसले असते मी. हे बघ तू रडू नकोस, विजयला मी समजावेन. तो शहाणा आहे, समजून घेईल. पण त्याआधी तुमचा विश्वास बसला का ते सांगा. तुला तुझी चूक मान्य आहे ना, मग माझा विश्वास बसायचा प्रश्नच कुठे येतो? देवाची आपल्यावर किती कृपा आहे बघ. ती कशी काय? अग तुझी चूक सुधारायला देवानं तुला एक संधी दिली आहे. अग देवधर सुखरूप घरी परत येणार. आपली विमल त्याला आणायला चाकुर्डीला गेली आहे. बाबा तुम्ही विजूला समजावणार होतात ना? हो, आलोच मी त्याला समजावून.
आई आता पुरे झाली तुझी नौटंकी. माझ्या वहिनीला सुखरूप घरी आण. अरे आण म्हणजे काय, आणणारच आहे. एकदा हुकमाचा एक का माझ्या ताब्यात आला ना, या दुरीतिरीला कोण विचारत आहे. अच्छा, म्हणजे बाबा तुझ्यासाठी हुकमाचा एक्का आणि आम्ही दोघे काय हुकमाचे गुलाम. अजय, अरे तुम्ही दोघ जण आणि हे, या व्यतिरिक्त मला जग उरत कुठे. खरंच हाच तर प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला माझी तळमळ कळतच नाही. त्याला तळमळ म्हणत नाहीत, हाव म्हणतात, हव्यास म्हणतात. आणि मग त्यात आपलं परक असं काहीच उरत नाही. आता यावर मी काय बोलू. काहीच बोलू नकोस. बोलल्यासारखं कर. माझ्या वहिनीला सुखरूप घरी आण. त्या नराधमाच्या हाती लागू देऊ नकोस. तस सारखं झालं ना तर आई असूनही मी तुला क्षमा करणार नाही. तुला शिक्षा म्हणून मी स्वतःचा जीव देईन आणि तेच तुझ्यासाठी खरं शासन ठरेल. कारण ज्याला ज्याला मारण्यासाठी तुम्ही जंग जंग पछाडलत तो आकुर्डीला वैद्य बुवांच्या घरी सुधारतोय आणि तुझा पोटचा मुलगा अजय माटेगावकर तुझ्या साडीलाच कळफास लावून लटकलेला दिसेल तुला. अजय काय, अरे विमल बस ना, बस
पुरी, आज तुझी तपश्चर्या संपली. थांबू काका. बोल ना, घाबरू नकस, बोल. थांबू काका, मी मी आत्ताच्या आत्ता इथे मरून तर पडणार नाही ना. असं वाटतंय की सगळे प्राण डोळ्यात एकवटलेत आणि हे समोर आले ना की नजरेच्या आधी प्राणच त्यांच्या पाशी जातील. आणि खरं सांगू, असं झालं ना तर खऱ्या अर्थाने माझं आयुष्य सार्थक होईल. वेळीस का पोरी? अग, गेली 5 वर्ष डोळ्यात प्राण आणून तू जावई बापूंची वाट बघत होती. ते काय त्यानं बघितल्याबरोबर प्राण सोडायला? आणि अग, तुला माहित नाही काय, हे वैद्य बुवा साधे वैद्य वाटले ना तरी ते महान तपस्वी आहेत. फार मोठी साधना आहे त्यांची. अगदी समज देव न करो, पण तुझ्या कुडीतून तुझे प्राण जर बाहेर पडले तर ते आपल्या तपस्येच्या जोरावर पुन्हा तुझ्या कुडीत प्राण फुकू शकतील. झाली का तुमची सुरुवात? पुन्हा हातपाय जोडायला? नाही, तसं नाही. विमल, पाया पड बुवांच्या. अहो, तुम्ही लोटांगण घालताय ते खूप झालं, त्या साध्वीला कशाला पाया पडायला लावताय? विमल, पड ना पाया. काय आशीर्वाद देऊ मुली? काय सांगू, ज्याप्रमाणे माझ्या सौभाग्याला तुमच्या चरणापाशी ठेवलं त्याप्रमाणे मलाही ठेवा. काय झालं बुवा? चरणाशी जागा देण्यावर आठवलं. काय आठवलं? सांगतो मुली, बस. सांगा ना बुवा, काय आठवलं? सांगतो. कालपासनं एक नमुना पायाशी घोटाळ्यात ठेवलाय. पाळलेला बोका आणि हा नमुना यात काहीही फरक नाहीये. वैद्यबुवा, मला आधी देवधरांना भेटवा. त्यांना भेटल्याशिवाय आता माझं कुठेही मन रमायचं नाही. देवधर तुला भेटेल ग, तुला आशीर्वाद हवा आहे ना? चल, मी महादेवाला साकडं घालतो. विमल आणि देवधरला 7 जन्म वेगळे करू नकोस. मग तर झालं, आता रडायला काय झालं? ते 7 जन्म तर हवेच आहेत मला. मग? पण आता घटकाभर विलंबही सहन होत नाही. माझ्या अंगात आता त्राणच उरलेले नाहीये. जरा धीर धर पोरी, मंगल घटका सुद्धा मुहूर्त साधून येते. आणि आपण म्हणू तो मुहूर्त म्हणायला आपण काही उद्दाम नाही, खरं का नाही? क्षमा करा, पण राहत नाही म्हणून विचारतो. विचारा ना. हा नमुना कोण म्हणायचा? सांगा ना. तुम्ही काही अटकळ लावू शकता? काय ग पोरी, तुला गंमत बघायची? सुदामा, अरे तुला भेटायला कोण आलंय बघ बरं. सुदामा, हे नाव या पवित्र वास्तूत कधी ऐकल्याचं स्मरत नाही. कोणी पाहुणा आलंय का? मला ओळखलं? ओळखणार कसं नाही, तुझाच तर चेहरा माझ्या डोळ्यासमोर होता.
काय नाव आठवत नाहीये का? विमल माझं नाव आठवत आहे ना, मग आपलं नातं आठवत नाहीये का? सात जन्मांचं नातं ना आपलं.